क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ तलाव रोडवरील झंपटनाथ मंदिराजवळ असलेल्या जागमाता कुंडातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना 73 पूर्ण आणि 17 तुकडे असलेले जिवंत काडतूस सापडली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून ते काडतूस ताब्यात घेतली आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले माहूर जे नांदेड जिल्ह्यात आहे, याच माहूर आणि किनवट तालुक्यात एकेकाळी नक्षलवाद्यांचा हौदोस होता. याच तीर्थस्थळी माहूर मध्ये जिवंत काडतूस सापडल्याने थोडीशी खळबळ माजली. ही काडतूस सुमारे 20 वर्ष जुनी असावीत असा अंदाज पोलिसांचा आहे. येथील एका कुंडामध्ये गाळ साफ करत असताना ही काडतूस मिळून आली. ही काडतूस सुमारे 20 वर्षांपूर्वी सक्रिय असणाऱ्या नक्षलवादी विजय कुमारच्या काळातील असावीत असाही अंदाज माहितीगार सूत्रांनी वर्तवला आहे.